हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणांची संख्या मोजण्याचे ट्रिक्स बघणार आहोत. तर परीक्षांमध्ये विविध आकृत्या दिलेल्या असतात व त्यामध्ये आपल्याला विचारलं जाते की त्रिकोणांची संख्या किती आहे. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी काही ट्रिक्स असतात. तर आपल्यापुढे काही आकृत्या दिलेल्या आहेत. या प्रकारच्या आकृत्यांमध्ये त्रिकोणांची संख्या काढण्याची एक वेगळी पद्धत असते. ती पद्धत आपण इथे बघणार आहोत. यासाठी आपल्याकडे एक बेसिक आकृती आहे. या बेसिक आकृतीला आधार म्हणून आपण या दोन आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या काढूया. तर यासाठी बघा, या बेसिक आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे ते आधी आपण काढून घेऊया. तर इथे बघा, त्रिकोण मोजल्यास 1, 2, 3 आणि 4 हे लहान त्रिकोण किती आहेत, तर 4 आहेत. आणि हा एक मोठा त्रिकोण, असे एकूण त्रिकोणांची संख्या किती होते, 5. म्हणजे या बेसिक आकृतीमध्ये, या लहान आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे, 5 आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता इथे बघा, या दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यांचे जे आधार आहेत त्या आधारांची संख्या मोजून घ्या. आधार म्हणजे हे अशा पद्धतीचा, हा एक, हा दुसरा आधार आणि हा तिसरा आधार, ज्याला इंग्लिशमध्ये बेस असे म्हणतात, त्या बेस किंवा आधारांची संख्या मोजून घ्या. तर आधार किती आहेत, 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने आधार किती आहेत, आधार आहेत 3. तर काय करायचं, या 3 वर्ग करायचा. जेवढे आधार असतात त्या आधारांची संख्या जेवढी असते तेवढ्याचा वर्ग करून घ्या. म्हणजे 3 वर्ग करा आणि त्याचं दुप्पट करा. 3 वर्ग किती असतो, 9. 9 दुप्पट केल्यास उत्तर मिळेल आपल्याला 18. मग या 18 मधून इथे 5 वजा करा. आपण इथे 5 का बरं वजा करत आहोत, कारण की आपली जी बेसिक आकृती आहे त्या बेसिक आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती असते, 5 असते. त्यामुळेच आपण इथून 5 वजा केलेला आहे. मग 18 वजा 5 केल्यास उत्तर किती मिळेल, 13. म्हणजेच या दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती असेल, 13 असेल. आता आपण ही तिसरी आकृती बघूया. इथे त्रिकोणांची संख्या काढूया. तर इथे पण आपण आधार मोजून घेऊया. हा पहिला आधार, हा दुसरा आधार, हा तिसरा आधार आणि हा चौथा आधार. तर अशा पद्धतीने आपल्याला आधारांची संख्या किती मिळालेली आहे, 4 मिळालेली आहे. तर याचा वर्ग करून घ्या, मग त्याला दुप्पट करा. 4 वर्ग किती असतो, 4 वर्ग असतो 16. 16 दुप्पट करा. 16 दुप्पट केल्यास किती, 32. मग या 32 मधून ही जी बेसिक आकृती असते त्याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे, 5 आहे. म्हणून या 32 मधून 5 वजा करा. तर 32 वजा 5 केल्यास उत्तर मिळेल आपल्याला 27. म्हणजेच या तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती असणार आहे, 27 असणार आहे. तर लक्षात ठेवा, इथे बेसिक आकृतीच्या आधारावर आपण अशा पद्धतीने या इथे या प्रकारच्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या काढू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमधील ट्रिक्स तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. अशाच पद्धतीच्या नवनवीन ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.